संग्रामपूर येथे करंट लागल्याने अडीच वर्षीय मुलीचा मृत्यू रामटेक तालुक्याअंतर्गत संग्रामपूर येथे विजेचा शॉक लागून एका अडीच वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच आमच्या चॅनलला प्राप्त झाली आहे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पाच वाजेच्या सुमारास श्रेयाऐंशी गौरीशंकर मस्के ही अडीच वर्षीय मुलगी संग्रामपूर येथील आपल्या आजोबांच्या घरासमोर असलेल्या विहिरीजवळ खेळत असताना अचानक विहिरीवर बसवलेल्या लोखंडी जाळीला तिच्या हाताचा स्पर्श झाला लोखंडी जाळीवर विद्युत मोटर बसवलेली असून लोखंडी जाळीला आलेल्या विद्युत करंटने ती बेशुद्ध पडली तिला तत्काल उपचाराकरिता खासगी रुग्णालयात नेण्यात आले नंतर तिला रामटेक उपजिल्हा रुग्णालयात हल हलविण्यात आले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले असून उत्तरीय तपासणीनंतर शव कुटुंबियाच्या स्वाधीन करण्यात आले रामटेक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे अकस्मात झालेल्या मृत्यूमुळे संग्रामपूर गावात शोककळा पसरली आहे प्रतिनिधी हर्षपाल मेश्रामसोबत पुढाकार समाचार रामटेक नागपूर